कोरोनामुळे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला नाही, मात्र यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कोट्यवधींची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्यानं व्यापारी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे सरकारनं याची दखल घेऊन व्यापाऱ्यांना कर सवलत द्यावी अशी मागणी आता केली जाते. गेले 3 ते 4 महिने झाले लॉकडाऊनमुळे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असून आता तर आषाढी वारी काल आषाढी वारीचा सोहळा पार पडला. आषाढी वारीचा सोहळा पार पडला ह्या आषाढीवर आम्हा व्यापाऱ्यांचं जीवन आहे, पंढरपूरकरांचं वाऱ्यांवर जीवन आहे. ह्या आषाढीत माझं प्रसादाचं दुकान आहे. माझं कमीत कमी टर्नओवर 4 ते 5 लाख रुपये थांबला आणि माझी उपजीविका थांबली आहे.